श्री गणेशाय नमः, श्री दत्तात्रेय गुरवे नमः। अथ ध्यानम्। दिगंबरं भस्म सुगंधलेपनं चक्रत्रिशूलं डमरुं गदां च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलं पद्मकरेण षण्णं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देवेस्त्रितायां रघुनंदन द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादवल्लभः। ॐ नमो जिविघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजि लंबोदरा शकदंताशूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचि माझा कृष्णातिरीवास करुणीयोजा सद्भक्ततेथे करिती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा। जय जयाजि सिद्ध मुनि तुंतारक भवारणा बांतुनी संदेह होता माझे मनी आजि तुवां कुडे केले ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्ध काय बोलती साधु साधु तुझी भक्ति प्रीति पावो श्री गुरु चरणी भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्रं कारणे भगीरथे गंगा आणली भूमंडली तीर्थे असली अपार परी समस्त सांडुनि प्रीति करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्री वल्लभ जावरी असे श्री गुरुची प्रीति तीर्थ महिमा ऐका वया चित्ती वांछा हो तसे त्या ज्ञान ज्योति कृपामूर्ति यतिराया गोकर्ण क्षेत्री श्रीपादयति राहिले तीन वर्षी गुप्ती तेतुनी गुरु गिरिपुरा येति लोकानुग्रह कारणे श्रीपाद कुरवपुरी असता पुढ़े वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपा मूर्ति दातारा सिद्धमणि नाम धार कासी श्री गुरु महिमा काय पूससी अनंत रूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणि ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथामृत सेवितां वाचा अधिक होत शमन करणार समर्थ तूची एक कृपा सिंधु ऐकूनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारी
ऐक शिष्या शिरोमणि धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति श्री गुरु चरणी लीन झाली परी येसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगियांते पूसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरु चरित्र विस्तारे ऐक शिष्या नाम करणी श्री गुरु भक्त शिखामणि तुझी भक्ति श्री गुरु चरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरु चरणी तृप्ति नोभे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावि दातारा अज्ञानतिमिररजनीत निजलो होतो मदोन्मत श्री गुरु चरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरुवाले गाण गा पुरासी गौप्य रूपे अमर पुरासी औदुंबरी असती जाण सिद्ध म्हणे नाम धारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननी सी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तिसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुनिया शिष्य वचन परी सुनी सांगता झाली सिद्ध मुनी ऐक भक्ता नाम करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहु काळा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणति ब्राह्मणासी नको भ्रमरे युक्तिसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असति जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्ताराची दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी उल्हास होतो मानसी श्री गुरु चरित्र अतिगोड पुढी कथा कवणी परी झाली असे गुरु चरित्री निरुपावे विस्तारी सिद्ध मुनी कृपा सिंधु श्री गुरु चरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास परितृप्त नभेगा मानस तृषा आणिक होतसे सिद्ध म्हणे नाम धारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिली श्री गुरु आले मठासी
पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आभासी निरूपावे स्वामिया श्री गुरु म्हणति दंपतिसी ऐका पाराक्षर ऋषि तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरुपिला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी सांगा वहिली मती माझी असे वेधिली श्री गुरु चरित्र ऐकावया गाणे गापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारु सांगता नये विस्तारु तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारु भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारु कृपा करुनी विप्रांसी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवीगा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निवविवेगी सिद्ध म्हणे नाम धारका अपूर्व झाले ऐका 60 वर्षे बांझ देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्ध म्हणे नाम धारका अपूर्व वर्तले आणिक ऐका वृक्ष झाला काष्ट सुका विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्ध मुनी तू तारकया भवार्णवांतुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरु चरित्र निरुपिले मागे कथानक निरुपिले सायं देव शिष्य भले श्री गुरुनी त्यासि निरुपिले कलत्र पुत्र आणि भणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुति आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाण गापुरी असता श्री गुरु ख्याति झाली अपारु लोक येति थोर थोरु भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे गुरु चरित्र तत्पर तेसि परियेसी श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी शेति आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाण गापुर कवण क्षेत्र म्हणूनिया तेणे मागितला वर राजपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिधलावर परियेसा राज भेटी घेऊनी श्रीपाद आले गाण गा भुवनी योजना करिता अपुले मनी
गौप्य रहावे म्हणुनिया म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकाळ भीष्ट लाधेल इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरौ सिद्धनामधारक संवादे द्विपञ्चाशत श्लोकात्मकं गुरुचरित्र संपूर्णम्।